हरि ओम, मी तेजावीरा नाईक, नालासोपारा उपासना केंद्र पश्चिम. मी बापू परिवारामध्ये 2000 सालापासून येते आणि आम्हाला पूर्वी काहीच माहीत नव्हतं बापूच्या ह्या परिवारामधून आम्हाला काय शिकायला मिळालं हे आता मी सांगणार आहे. माझी त्यावेळी खूप परिस्थिती बिकट आली होती. मुंबई सोडून आम्ही नालासोपाऱ्याला आलो आणि माझी परिस्थिती जी खालवत गेली ती मला डोकंच वर करायला मिळेना. आमच्या बाजूला एक जोडपराध होतं, त्यांनी आम्हाला एक पुस्तक दिलं वाचायला. ते पुस्तक माझी पोरगी नेहमी वाचायची आणि नंतर समोरच शाळीग्रामचं पूजन होतं, तिथे आम्ही गेलो. तिथे माझ्या पोरगीने बापूंना काही विनंती केली की बापू, तुम्ही जर आमच्यावर तुमची जर नजर असेल तर तुम्ही खरोखरच आमच्या घरी या. बापू आले आणि खूप तो मोठा अनुभव माझ्या मुलीने इथे कथन केलेलाच आहे. त्याच्यानंतर मी कामाला जात होती. कामाला जाता जाता एक दिवससुद्धा खाडा न करता परिस्थितीचा गाडा मी पुढे नेत होती आणि एक दिवशी सकाळी 7 आम्हाला कामावर बोलावलं. 7 कामावर जायचं म्हणजे नालासोपाऱ्यावरून लोअर पर्यंत जायचं म्हणजे जवळजवळ 5 तरी घरातून बाहेर पडायला पाहिजे. मी 5 घरातून बाहेर पडली. बाहेर आली, रिक्षा नव्हती, रविवार होता म्हणून रिक्षा नाही आणि रिक्षा आल्या तरी त्या उशिराने आणि विरळ होत्या. नंतर मी उभी राहिली. बापूंना म्हटलं, बापू मी आता इथे एकटीच आहे आणि स्टेशनपर्यंत डॉन गल्लीतून कसं जायचं मला भीती वाटते. तेवढ्यात BMC कॉलनीमधून एक उंच माणूस काळी पॅन्ट सफेद शर्ट घातलेला माझ्यासमोरून पुढे गेला. जाता त्याने माझ्याकडे नजर टाकली आणि पुढे गेला. मी त्याच्या पाठीमागून स्टेशनपर्यंत आले. स्टेशनपर्यंत आल्यानंतर स्टेशनमध्ये येईपर्यंत माझ्या बरोबर होते आणि नंतर मग कुठे गेले त्याचा काही पत्ताच नाही. अशा प्रकारे बापूने मला साथ दिली आणि कामावर मी 7 जाऊन पोचले. मी घरी येऊन मुलींना सांगितलं की असं असं मला सकाळी एक अनुभव आला आहे बापूंचा. मुली बोलल्या, हां ते बापूज होते, तुला सोडायला आले होते, तू घाबरली होतीस ना, तुला भीती वाटू नये म्हणून ते आले होते. त्याच्यानंतर 2006 साखळी बॉम्बस्फोटमध्ये, ज्या दिवशी साखळी बॉम्बस्फोट झाला त्या दिवशी आम्ही बापूंच्या गुरुपौर्णिमेला कांदिवलीला गेलो होतो. संध्याकाळी बापूंचं आम्ही दर्शन घेऊन मी स्टेशनला आली. मुलींना बोलली की तुम्ही घरी जा, मी मामांना बघायला जाते. मी ग्रँड रोडला भाटिया हॉस्पिटलला गेली, भावाबरोबर बोलली, त्याला बघितलं आणि भाचीला बोलली की चल ग आपण जाऊ घरी. ती बोलली, थांब आपण दोघं एकदम जाऊ. मी म्हटलं, नाही तू थांबतेस तर तू थांब, पण मी आता मला आता गेलंच पाहिजे कारण सकाळपासून मी बाहेर आहे आणि मुली एकट्या घरी आहेत. तर मग मी तशीच निघाली आणि गाडी पकडून स्टेशनला आली. गाडी पकडली व नालासोपारा स्टेशन लावून घरी पण पोचली आणि माझ्या ज्या मी ज्या गाडीतून आली त्याच्या मागच्या गाडीला मीरा रोडला बॉम्बस्फोट झाला. मुलगी माझी मुलीने न्यूज बघितली आणि बाहेर येऊन किंचाळली, अरे बॉम्बस्फोट झाला आणि आई नाही आली. तेवढ्यात मला तिने समोर बघितलं आणि बोलली, बरं झालं आई तू आलीस, बॉम्बस्फोट झाले. मी म्हटलं, कुठे आहे, मला तर काहीच माहीत नाही आहे. हा एक दुसऱ्या बापूने मला संकट येण्या अगोदर त्या संकटातून बाहेर काढलं. नाहीतर मी त्या बॉम्बस्फोटच्या दुसऱ्या गाडीत जर बसली असती त्या गाडीतून मी तिकडे रखडली असती त्या किंवा बॉम्बस्फोटमध्ये मिळाली असती. असा माझ्या बापूने माझ्या सद्गुरूने मला संकट येण्याआधीच मला तिथून माझ्या मनावर परिणाम करून तिकडून मला बाहेर काढलं आणि सुखरूपपणे घरी पोचवलं. त्यानंतर माझ्या मिस्टरांचं 2013 ऑपरेशन झालं. ऑपरेशनच्या वेळी आमच्या माझ्याबरोबर कोणीच नव्हतं. ज्या दिवशी ऑपरेशन झालं त्या दिवशी मी बाहेर ऑपरेशनला थिएटरमध्ये गेल्यानंतर मी एकटीच बाहेर बसली होती. मुली नारासोपाऱ्यावरून येईपर्यंत खूप वेळ लागणार मला माहिती होतं, पण पाहुणे मंडळी त्यांना मी आजपर्यंत खूप केलं, ते एकही पाहुणा कोण माझ्याबरोबर नव्हता. आणि मी बापूंना असंच बोलली की बापू मी आता इथे एकटीच आहे, माझ्याबरोबर कोणच नाही आहे. आणि माझ्या हातातला फोन वाजला आणि त्यांच्या मामाच्या मुलाने मला फोन केला आणि म्हणला, वहिनी घाबरू नको, मी आलो आहे, मी येतो आहे. हा मला आवाज माझ्या कानात माझ्या बापूने दिला असं मला वाटलं आणि त्याही संकटातून मी निभावून गेले. असा हा माझा बापू. मी हा बापूला सांगेन की बापू
तुझं नाव, तुझं रूप शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या मनात असंच राहून दे, कारण तुझे नाम मुखी तुझे रूप चित्ती. हरिओम. श्रीराम अंबज्ञा.